आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाद्यांच्या तालातून सप्तसुरांना साथ चढतो पीटर रुझारिओ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पियानो वादक बेळगावात. ताटात असलेल्या विविध खाद्यपदार्थामुळे पंचपक्वानाचं आस्वाद घेता येतो. त्याचप्रमाणे सप्तसुरांना विविध वाद्यांच्या सुरेल साथसंगतीमुळेच संगीताच्या मेजवानीचा रसिकांना आनंद मिळतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पियानो आणि एकोर्डिन वादक पीटर रुझारिओ यांनी केलं. संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटणारे पीटर रुझारिओ बेळगावला आले. NUJM बेळगाव जिल्हा तसेच यशस्विनी फाउंडेशनच्या वतीनं रुझारिओ यांचा सन्मान करण्यात आला. जयनगर येथे झालेल्या छोटेखानी समारंभात यशस्विनी फाउंडेशनच्या अश्वगंधा कुकजी, डॉक्टर सुप्रिया पवार, मुक्ता गंधच्या स्मिता सरवीर यांनी पुष्पगुच्छ देऊन रुझारिओ यांना सन्मानित केलं. यावेळी बोलताना रुझारिओ यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीला उजाळा दिला. वयाच्या 19व्या वर्षी अंधत्व आलं, मात्र संगीतावर असलेली श्रद्धा आणि प्रेम यामुळेच भरीव कामगिरी करू शकलो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अनेक ज्येष्ठ गायक आणि संगीतकारांबरोबर काम केले, सुमारे 4000 गीतांना पियानो एकोर्डिची साथ संगत दिली, देश विदेशात कार्यक्रम केले, 4 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. यामागे माझी संगीत आराधना कामी आली. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना मनात न्यूनगंड राहू नये, अथक प्रयत्न आणि चिकाटीने यश प्राप्त होते यावर माझा ठाम विश्वास आहे. तरुण पिढीने नव्या युगातील आव्हानांना सकारात्मक विचारांनी सामोरे जावे, असं आव्हान त्यांनी यावेळी केलं. या भेटीप्रसंगी रुझारिओ यांनी पियानो एकोर्डिवर सुंदर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महानकारी न्यूजसाठी बेळगावहून अनिल पाटील.